अरे उद्या उद्या आहे 60वा आज त्या निमित्त आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे तो सोडून मी इथे आलोय फक्त अवधूतमुळे अवधूतच्या ठिकाणी कोणी दुसरा असता तर मी नसतो आलो माझ्या सदिच्छा शुभाशीर्वाद या संपूर्ण निर्मितीला अवधूतनी नेहमीच जे काही प्रेझेंट केलं ते अत्यंत दर्जेदार आणि सुंदर केलं जे काही तो प्रेझेंट करतो ते त्या प्रेझेंटेशनच्या पद्धतीनंच करतो तर त्यामुळे या पिक्चर बद्दल मला कॉन्फिडन्स आहे पर्टिक्युलरली बॉईज हा सब्जेक्ट हा सगळ्यांनाच आपलासा वाटणार आहे मुलं ही नादिष्ट असतात आणि द्वाड असतात आणि ते तर त्यांनी ते तसं असावंच कारण त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे असं मला वाटतं जिलबी सारखी सरळ असतात माझ्या आईने कंप्लेंट माझ्याशी खूप केली होती माझ्या लहानपणी तिची तिला आवड होती की तिचा मुलगा खूप दांडगट असावा त्याच्या कंप्लेंट्स घेऊन लोकांनी आमच्या घरी यावं आयांनी वगैरे कोणी आलं नाही तर तिला नेहमी त्याचा त्रास व्हायचा की असं का म्हणजे माझ्या मुलांनी एखादी काच फोडावी किंवा काहीतरी कोणाचं तरी काहीतरी करावं आणि त्यांचे लोक माझ्याकडे यावेत पण कोणी आलं नाही कारण तेव्हा मी खूप सरळ होतो मुलं कशी जेव्हा जेव्हा मोठी होतात तसे तसे सुधारतात म्हणजे बदल होतो तसाच माझ्यातही तसा माझ्यातही झाला पण फक्त तो थोडासा उलटा झाला पण हे जे काही आहे मुलं यांना मुलींना सतवायला खूप आवडतं या वयात काहीतरी घाणेरडं काहीतरी असं बोलून मग ते पाली असो किंवा झुरळ असो किंवा ती गुमाशी असो हे ह्याबद्दलचं टॉपिक मुलींबरोबर करताना आणि त्या एक आक वगैरे हे सगळं करताना त्यांना मुलांना खूप आनंद होतो परत त्यांना ए तुझं वय नाही हे करायचं हे ऐकायला अजिबात आवडत नाही मला अजूनही आवडत नाही पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत गमती जमती छोट्या छोट्या प्रत्येकाला आयडेंटिफाय करण्यासारख्या त्या मला या चित्रपटात दिसत आहेत आणि त्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स आहे या चित्रपटाबद्दल अवधूतनी सुद्धा काहीतरी समजबूज के त्यांनी हा निर्णय घेतला असेल या पिक्चरला प्रेझेंट करायचा कारण त्याचंही नाव त्यांनी जे कमवलेलं आहे तेही या चित्रपटाला लागलेलं आहे त्यामुळे या चित्रपटाचा दिग्दर्शक हा नव्यानं सुरुवात करतोय त्याच्या करिअरची आणि हा विशाल फक्त विशाल नसून नव्या पिढीची मशाल आहे असं मला वाटतं त्याला भरभरून शुभाशीर्वाद मी देतो फक्त त्यालाच नाही तर या चित्रपटात काम करणारी काम करणारे कलावंत गायक आणि सगळे टेक्निशियन्स जे कोणी या चित्रपटाशी निगडीत आहेत त्या सर्वांना जे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि जे समवयीन आहेत किंवा माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांना शुभेच्छा देतो ऑल द व्हेरी बेस्ट बॉईज बॉईज विल बी ऑलवेज बॉईज